नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आज शेतकरी माझाच्या YouTube चॅनलवरती या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो काही आता आपल्या द्राक्ष बागांमध्ये डावणी दिसतोय आणि या डावणीसाठी तुम्हाला कोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत या संदर्भात माहिती देणार आहेत। तर चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डावणीसाठी आता जे काही तुम्ही फवारण्या घेणार आहात ते समजून घेण्या अगोदर आपण या बागांमध्ये डावणी का आला हे पहिल्यांदा समजून घेऊया। शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस मे एंडिंगच्या आसपास म्हणजे 25-30 मेच्या आसपास बऱ्याच द्राक्ष बागांमध्ये पावसाळी वातावरण होतं आणि या परिस्थितीमध्ये आपल्या बागा ह्या सपकेन फुटून कुठेतरी आल्या होत्या किंवा टॅपिंगची अवस्था होती आणि ह्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांची फवारणी केली आहे। त्यामध्ये M45 असेल, Z78 असेल, सल्टाफॉस्फोनिक असेल किंवा कॉपरयुक्त जे काही बुरशीनाशक आहे ज्यामध्ये कॉपर ऑक्साईड असेल, कोप्रोफिक्स असेल किंवा कोसाइड असेल, ह्या बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्यात। पण या परिस्थितीमध्ये मी मागेही एकदा बोललो होतो की या परिस्थितीमध्ये आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी घेणं गरजेची होती। बऱ्याच शेतकऱ्यांनी ती फवारणी घेतली आहेत, पण काही शेतकऱ्यांनी जर अशी फवारणी घेतली नसेल त्या परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांना आज डावणी दिसतंय। त्यानंतर दुसरा एक मुद्दा डावणी येण्याचा, बऱ्याच वेळा मधल्या काळाचं जे काही वातावरण होतं हे डावणीसाठी पोषकच होतं, त्यामुळे बऱ्याच बागांवरती डावणी दिसतोय। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बगलफूट काढलेली नाही किंवा काडी व्यवस्थित विरळणी केलेली नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जरी कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या आहेत पण व्यवस्थित कॉन्टॅक्ट बुरशीनाशकामुळे कव्हरेज मिळालं नसेल किंवा वरची पानं असेल तिथं तुमचं जे काही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक होतं हे पोचलं गेलेलं नसेल तिथं तुमच्याकडे डावणीचे स्पॉट आता दिसत असतील। त्यानंतर तिसरं कारण अजूनही एक मला वाटतं की बऱ्याचदा आपण सपकेन 5-6 पानावर केली, त्यानंतर बगलफूट आपण 2-3 पानावर आल्यानंतर काढल्या, नंतर टॅपिंग केली, अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस एप्रिल छाटणीचं जे काही आपण बुरशीनाशकांचं आपलं शेड्यूल असतं किंवा आपण ज्या बुरशीनाशकांच्या फवारण्या घेत असतो त्या ऑक्टोबर छाटणीसारख्या सलग काही घेत नाही, अशा परिस्थितीमध्ये पावसाळी वातावरण असताना जे काही नवीन पानं येतात 5-6 पानं आल्यानंतर परत एक 4-5 पानं नवीन आले त्यांना सुद्धा एक डावणीसाठी बुरशीनाशक जाणं गरजेचं असतं। पण अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच आपले एप्रिल छाटणीमध्ये कमीच डावणीसाठी स्प्रे होतात, अशा परिस्थितीमध्ये नवीन पानांवरती फेवरेबल कंडिशनमध्ये किंवा जे काही डावणीसाठी पोषक वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये डावणीचे प्रादुर्भाव ह्या पानांवरती होत असतो। यासाठी जर आत्ता आपल्या बागेमध्ये डावणीचे असे काही स्पॉट असतील तर त्यामध्ये सगळ्यात चांगली एक फवारणी मी सांगतोय ती म्हणजे तुम्ही कर्जत 200 लिटर पाण्याला 500 ग्रॅम, त्यानंतर त्यामध्ये कोणतंही कॉपरयुक्त बुरशीनाशक किंवा कोसाईड 200 ग्रॅम अशी एक फवारणी घ्यावी। पण फवारणी घेताना एक लक्षात घ्या, चांगलं कव्हरेज द्या आणि चांगलं कव्हरेज म्हणजे सगळ्या जरी तुम्हाला आलटून पालटून एकाच गल्लीमध्ये 2 वेळा जरी तुम्ही स्प्रे दिला तरी चालेल। कारण बऱ्याचदा जर लक्षात येतं की ज्यावेळेस 60-70-80 दिवसानंतर आपले बाग हे बागेचे जे पानं असतात ते कमकुवत थोडेसे त्यांची अन्ननिर्मितीची प्रक्रिया थोडी मंद होत चालते की जुनं होत चालतात, अशा परिस्थितीमध्ये की बऱ्याचदा एक चांगलं आंतरप्रवाही औषध त्यामध्ये डिपॉझिट करण्यासाठी किंवा त्यामध्ये व्यवस्थित त्यांनी काम करण्यासाठी बऱ्याचदा पानाची जी काही क्षमता असते ती कमी झाल्यामुळे आपल्याला काही प्रमाणात रिझल्ट कमी मिळतात। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी डावणीसाठी स्प्रे घेतले तरी तो डावणी जळलेला दिसत नाही, त्याला कारण म्हणजे की जुनं होत चाललेलं पानं आणि पानाची जी काही स्टोमॅटोची किंवा जी पर्णरंध्राची जी क्रिया आहे ती थोडी मंदवत असल्यामुळे की बऱ्याचदा आपल्याला थोडे कमी रिझल्ट मिळत असतात। अशा परिस्थितीमध्ये झिंक बोर्डो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो, ज्यामध्ये 200 लिटर पाण्याला 400 मोरचूत, इन्स्टंट चुना 160 ग्रॅम आणि त्यामध्ये झिंक 100 आणि गुळ 200, ही सुद्धा फवारणी तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते। अजून एक फवारणी मला तुम्हाला सांगावीशी वाटते, पण ती फवारणी तुम्हाला थोडीशी काळजीनं घ्यावी लागेल, कारण अशा परिस्थितीमध्ये आपण एलियट 200 लिटर पाण्याला 400 ग्रॅम आणि त्यामध्ये साल्टा फॉस्फोनिक ॲसिड 400 ग्रॅम अशी एक फवारणी घेऊ शकता। पण एलियटची फवारणी जर तुम्ही घेत असाल तर एलियटच्या फवारणी अगोदर 2-3 दिवस अगोदर कोणतंही कॉपरयुक्त बुरशीनाशक तुम्ही फवारलेले नको आहे, आणि एलियट फवारला असेल तर परत 3-4 दिवस तुम्हाला कॉपरयुक्त बुरशीनाशक फवारावं लागणार नाही। जर तशी जर फवारणी झाली तर प्लॉटवर मोठ्या प्रमाणात स्पॉर्चिंग येण्याचे चान्सेस असतात। शेतकरी बांधवांनो, त्यानंतर तुम्ही M45 असेल किंवा Z78 असेल किंवा ह्याही बुरशीनाशकांचा वापर करू शकता।
शकता, पण जर डावणीचा प्रादुर्भाव खूप मोठा असेल अशा परिस्थितीमध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशक कमी प्रमाणात काम करतील. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक घेऊन त्यामध्ये एक चांगलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जर घेतलं त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होऊ शकतो. त्यासाठी हे दोन कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितले, एक कर्जेट आणि एक एलियटचं, हे तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी एक आंतरप्रवाही बुरशीनाशक टाकला आहे ना, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही झिंक बोर्डाचा वापर एका गल्लीमध्ये उलटापालटा करू शकता. फक्त झिंक बोर्ड असेल किंवा कोणतंही कॉपरयुक्त बुरशीनाशक आणि एलियर यामध्ये 4 ते 5 दिवसाचा तुम्ही अंतर ठेवायला हवं. त्यानंतर अजून एक प्रॅक्टिस मला सांगावी अशी वाटते की ज्या शेतकऱ्यांकडे जुन्या पानावरती डावणी आला आहे त्यांनी ह्या पद्धतीनं फवारणी घ्या. पण ज्यांच्या शेंड्यावरती म्हणजे टॅपिंग झाल्यानंतर जे काही नवीन शेंडे आहेत त्यावरती जर डावणी आला असेल तर अशा शेतकऱ्यांनी शेंडे मोडून घेतलेलं कधी चांगलं, कारण हे जे नवीन शेंडे आहेत यावरती जर डावणी दिसत असेल त्यावरती कोणतंही बुरशीनाशक तुमच्या बऱ्याचदा आपल्या फवारणीतून गेलेलं नसेल. कारण काय होतं की टॅपिंग झाल्यानंतर जे काही नवीन पानं येतात सर्वसाधारणपणे टॅपिंग झाल्यानंतर आपले बरेच बुरशीनाशकं कमी होत जातात, आपण त्यानंतर बोर्ड असेल किंवा कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर करतो. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे काही कोवळे पानं आहेत यावरती डावणीचे स्पॉट दिसू शकतात. शेतकरी बांधवांना हे 3 ते 4 फवारण्या तुम्ही व्यवस्थित तुमच्या प्लॉटची कंडिशन बघून तुम्ही त्याचा निर्णय घ्यायला हवा. या संदर्भात तुमचे अजूनही काही प्रश्न असतील, शंका असतील, कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्याला पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. नमस्कार.